गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, गुड गुड मॉर्निंग। मॉर्निंग ऑल ऑफ यू। सर, वजन गुड मॉर्निंग। फ्रेश है ना? हो काही विद्यार्थी अंथरुणातूनच माझं लेक्चर जॉईन करत असतील, तोंडावर पाणी सुद्धा मारलेलं नाही। अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शिकवलेली जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित अंडरस्टँड होणार नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं मी तुम्हाला सांगितले, 5:30 तास असेल तर 5:15 कमीत कमी या ठिकाणी आपण उठलं पाहिजे, किंवा 15 मिनिटं आपण फ्रेश झालं पाहिजे, थोडं योगा किंवा प्राणायाम किंवा थोडं व्यायाम, एक्सरसाइज, वॉकिंग वगैरे केलं पाहिजे। किंवा 5:00 उठून 1 अर्धा तास अगोदर फ्रेश झालं तर मग अगदी फ्रेश असाल तुम्ही, ठीक आहे? आपण आज एक जी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, त्या प्रश्नपत्रिकेचं पहिलं पान पहा। NMMS 8वी साठी स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट मराठी मीडियम आहे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना। आज आपण 18-19 आपली 19-20 झाली, 20-21, 21-22 तीन प्रश्नपत्रिकेतील आपण गणिताचं 20 प्रश्न पाहिलं। आज आपण 18-19 या वर्षामध्ये झालेली परीक्षा, ती परीक्षा साधारणतः किती तारखेला झालेली होती बघा, 9 डिसेंबर 2018 झालेली होती। वेळ होता 13:30 ते 15, म्हणजे 13:30 म्हणजे 24 तासाच्या घड्याळ्या, 13:30 म्हणजे आपल्या 12 तासाच्या घड्याळ्यामध्ये दीड ते तीन या वेळामध्ये प्रश्नपत्रिका झालेली होती। हा दुसरा पेपर आहे स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट मराठीमध्ये शालेय क्षमता चाचणी, ठीक आहे? तर आपण सुरू करूया। आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे असतात 1 तासामध्ये। हा ओके, हा प्रश्न क्रमांक 71 आहे पहा। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाच्या किती जोड्या एकरूप असतात? आता मी दोन समांतर रेषा काढतो, त्यांना छेदणारी ही एक मी छेदिका काढलेली आहे। आता संगत कोनाच्या जोड्या, पेयर्स ऑफ करेस्पॉन्डिंग अँगल, म्हटलं की ही जी छेदिका आहे त्या छेदिकेच्या डाव्या बाजूचं वरच्या आडव्या रेषेच्या वरचा आणि खालच्या आडव्या रेषेच्या वरचा ही पहिली संगत कोनाची जोडी झाली, पुन्हा त्या छेदिकेच्याच डाव्या बाजूचा आडव्या रेषेच्या खालचा आणि खालच्या आडव्या रेषेच्या खालचा ही दुसरी संगत कोनाची जोडी झाली। आता छेदिकेची उजवी बाजू आपण पाहूया, आडव्या रेषेच्या वरचा आणि खालच्या आडव्या रेषेच्या वरचा, त्यानंतर छेदिकेची उजवी बाजू पाहूया आडव्या रेषेच्या खालचा आणि या आडव्या रेषेच्या खालचा। अशा पद्धतीने या ठिकाणी दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। जशा संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात तशाच आंतर कोनाच्या दोन जोड्या तयार होतात आणि व्युत्क्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात। आता व्युत्क्रम कोनामध्ये आंतर व्युत्क्रम कोनाच्या 2 आणि बाह्य व्युत्क्रम कोनाच्या 2 अशा जोड्या तयार होतात, हे सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये माहित असणं फार गरजेचं आहे। समजलं का सर्वांना? प्रश्न क्रमांक 71। हो सर, हो सर। हा ओके, आणि दुसरी एक सूचना आहे की माझा इतक्या लवकर तास असून तुम्ही 200-250 विद्यार्थी ग्रुपला जॉईन असता, काल या ठिकाणी आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक या ठिकाणी मारुती घनवट सर यांनी या ठिकाणी, त्यांना ते थोडं टेक्निकल जमत नव्हतं, परंतु आम्ही सांगून या ठिकाणी त्यांनी 9ला 1 तास घेतला। त्या तासाला फक्त 56 विद्यार्थी हजर होते, त्यातील आपल्या ग्रुपमधले 40 होते। त्यामुळं आता सर्व विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपला किंवा त्या झूम मिटिंगला जॉईन व्हा। आता 9चं टायमिंग रात्री ठेवलं तर आज बघूया किती होते, मी त्यांना विचारतो, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जॉईन व्हा। सायन्सची 10वं प्रकरण चालू आहे, पेशी आणि पेशींगी, इथून पुढच्या सर्व या ठिकाणी तासिकांना या ठिकाणी सगळा सायन्सचा सिलेबस सर पूर्ण करतील।
हा प्रश्न क्रमांक 72 आहे। जर एका त्रिकोणाचे दोन कोण, मी दोन त्रिकोण काढतो बरं का, एका त्रिकोणाचे दोन कोण, समजा हा कोण या कोणाला एक रूप आहे, त्यानंतर हा कोण या कोणाला एक रूप आहे, ओके, एका त्रिकोणाचे दोन व समाविष्ट नसलेली बाजू बरं का, समाविष्ट असलेली बाजू म्हणजे ही, ही बाजू घ्यायची नाही, समाविष्ट नसलेली बाजू, शब्द महत्वाचा आहे हा, नसलेली, नसलेली म्हणजे ही घेऊया, ह्या दोघांच्या मधली नको, समाविष्ट नसलेली बाजू, हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण व समाविष्ट नसलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात। आता बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ही बाजू आहे म्हणजे इथं बा, त्यानंतर ही कोणाची जोडी आहे म्हणजे इथं को, आणि त्यानंतर ही संगत कोणाची जोडी आहे म्हणजे इथं को। आता शब्दावरून लक्षात राहते, बा पहिल्यांदा आला म्हणजे बाजूची जोडी, को म्हणजे पुन्हा कोणाची जोडी, आणि को म्हणजे पुन्हा कोणाची जोडी, बा को को, किंवा हेच उलटं जर घेतलं तर ह्यालाच म्हणता येतं को को आणि बा को को बा। आता या ठिकाणी बा को को किंवा को को बा म्हणजे पर्याय क्रमांक 3। जर समाविष्ट बाजू असतं तर को बा कॉल लक्षात ठेवा, पहिला पर्याय आला असता, पण समाविष्ट नसलेली बाजू असल्यामुळं या ठिकाणी को को बा म्हणजेच बा को को ही कसोटी आली। त्रिकोणाचे कृपतेच्या 5 कसोटी आपल्याला माहित आहेत, बा 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 को बा को बा को बा को को म्हणजेच को को बा आणि कर्णभुजा, यापैकी चौथी कोकोबा ही कसोटी या ठिकाणी लागू पडते। समजलं का रे? हा ओके। एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता या गणितामध्ये काही जण कर्णावरून बाजू काढतात आणि पुन्हा बाजूवरून चौरसाचं क्षेत्रफळ, कारण बहुतांश विद्यार्थ्यांना कर्णावरून क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहीत नसतं। आता त्यासाठी हे सूत्र पाठ करा सर्वांनी, किंवा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, मी लिहून देतो, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग हे सूत्र सगळ्यांना माहीत आहे, पण ते बाजूवरून क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे। आता चौरसाचं क्षेत्रफळ जर कर्णावरून काढायचं असेल तर 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग, 1/2 गुणिले, आता तुम्हाला कर्ण 12 दिलेला आहे, मग 12चा वर्ग मी वर लिहितो, 1/2 12चा वर्ग 144, बे एक बे, बे 7 14, बे 2 4 म्हणजे 72 येते, आणि सेमीच 74 सेमी, 72 चौरस सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 2। समजले का बघा, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण वर्ग। आणि एक सर्वांनी कंपल्सरी काम करा बरं का, मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय, या ठिकाणी युट्यूबचा मी व्हिडिओ टाकतो 1 तासाभरानं ग्रुपवर, तो व्हिडिओ प्रत्येकाने कंपल्सरी पुन्हा थोडा तरी पहा आणि प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा। लाईक आणि कमेंट्स, कमेंट्स तर मला एकही येत नाही आपल्या ग्रुपमधील विद्यार्थ्यांची, आणि लाईक पण व्हिडिओला येत नाही। आता समजा 200 विद्यार्थी जॉईन आहेत, 200 विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ लाईक केला पाहिजे, आणि 200 विद्यार्थ्यांना एकतरी कॉमेंट करायची, तुम्हाला जर व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर नाईस व्हिडिओ, छान व्हिडिओ, असं काहीतरी एखादी कमेंट करत जावा। ओके प्रश्न क्रमांक 74 आहे पहा, या ठिकाणी हे पद वेगळं आहे आणि हे पद वेगळं आहे, त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटणार सर ए घन वजा बी घन सूत्र वापरू का वापरू शकतो रे ए घन वजा बी घन। हा पहिलं पद वेगळं आहे त्याला आपण ए म्हटलं, समजा दुसरं पद वेगळं आहे त्याला बी म्हटलं, ए घन वजा बी घन सूत्र वापरलं तर ए वजा बी, आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग
अधिक ए बी अधिक बी वर्ग। तर बघूयात ते सूत्र वापरून येते का, चेक करायला काय अडचण नाही। ए घन वजा बी घनचा अवयव पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग असं पडतात। पण याला सुद्धा जास्त वेळ लागेल, मग हे सूत्र वापरण्यापेक्षा असं करूया, ह्याला ए अधिक बी चा घन सूत्र वापरू आणि ह्याला ए वजा बी चा घन सूत्र वापरू। आता ए अधिक बी कंसाचा घन काढायचा असेल तर सूत्र लक्षात ठेवा, ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घन हे आहे, आणि वजा या ठिकाणी ए वजा बी चा घन आहे। आता ए वजा बी चा घन सूत्र असंच आहे, फक्त चिन्ह चेंज होणार, ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग आणि वजा बी चा घन। एक लक्षात ठेवा, बाहेर वजा चिन्ह आहे, मग बाहेर वजा चिन्ह असले की आतली चिन्ह बदलतात, मग ह्या वजाचं काय होणार अधिक होणार, किंवा ह्या अधिकचं काय होणार वजा होणार, किंवा ह्या वजाचा अधिक वजा अधिक वजा अधिक असं होणार। आता पहिलं पद आपण ए मानलंय बरं का, आणि दुसरं पद बी मानलंय। आता मी तात्पुरतं हेच कॅन्सल करतो, वरची सुद्धा तशीच पदं जाणार आहे ती। आता या ठिकाणी अधिक ए घनला वजा ए घन कॅन्सल झालं, अधिक तीन ए बी वर्गला वजा तीन ए बी वर्ग कॅन्सल झालं। आता ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली, तीन अधिक तीन सहा, म्हणजे सहा ए वर्ग बी येणार पहा, आणि बी घन अधिक बी घन जर केलं तर दोन बी घन येणार। आता हितून पुढचं महत्वाचं आहे, आता ए च्या जागेवर आपण तीन ए मानले आणि बी च्या जागेवर आपण दोन बी मानलेला आहे। आता ए च्या जागेवर तीन ए ठेवतो, म्हणजे सहा कंसात तीन ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि बी च्या जागेवर दोन बी प्लस दोन आणि बी च्या जागेवर दोन बी आणि ब्रॅकेट घन। आता हे सोडवूया, आता इथं जागा मला नाही, मी आता खालच इरेज करतो। ओके, सहा गुणिले तीनचा वर्ग नऊ पुन्हा ए वर्ग गुणिले दोन बी प्लस दोन गुणिले दोनचा वर्ग चार आणि बीचा घन बी घन। आता सही नव्हे चोपन आणि चोपन दोन्ही ह्या तिघांचा गुणाकार करायचे बाळांनो, सही नव्हे चोपन आणि चोपन दोन्ही किती एकशे आठ, पुढं ए वर्ग आणि त्यानंतर बी आणि बी चोक एकच मिनिट, हा दोनचा आपल्याला घन घ्यायचा होता, आपण या ठिकाणी वर्ग घेतलेला आहे, दोनचा घन बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ येणार, मग बॅटी सोळा आणि पुढं बीचा घन। बघा हे उत्तर पर्यायामध्ये कुठं आहे का, एकशे आठ ए वर्ग बी अधिक सोळा बीचा घन, म्हणजे पर्याय क्रमांक दोन येतोय पहा। समजले का रे सर्वांना? हो सर, हो सर, हो सर, हो सर। ओके, प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कंप्लीट, प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आपण घेतोय। तेराशे नव्याण्णव या परिमेय संख्येच खालील पैकी दशांश रूप कोणते? आता असं ज्यावेळेस एखाद्या अपूर्णांकाचा छेद नव्याण्णव असतो का नाही, त्यावेळेस गणित करत बसायचं नाही, सरळ काय करायचं शून्य पॉईंट तेरा लिहायचं आणि तेराच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह रिकरिंग साईन द्यायचं पहा, म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार। ह्या जागेवर जर असं असतं दोनशे एकोणीस छेद नऊशे नव्याण्णव तर याचं उत्तर आलं असतं छेदामध्ये नऊशे नव्याण्णव, म्हणजे नवा अंक तीन वेळा आलाय, म्हणून तीन अंकी संख्येच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह द्यावं लागलं असतं दशांश चिन्ह देऊन। समजलं का, हे छेद नव्याण्णव असल्यावर वरची दोन अंकी संख्या दशांश चिन्हानंतर लिहायची
अंडो केवर आवर्ती चिन्ह दे। ओके छान। हे झालं 75वा प्रश्न आपला कंप्लीट। हा आता बघा, एक्स बरोबर 2 चा घातांक वजा 1 आणि वाय बरोबर 2 चा घातांक वजा 2। आता या ठिकाणी घातांकाचा नियम कुठला वापरायचा, तर ए चा वजा एम जर घातांक असेल तर 1/a चा अधिक m होतो। हा घातांकाचा नियम जर आपण इथं वापरला तर एक्स ची किंमत काय होईल सांगा, 1/2। आता छेदामध्ये 2 गेलं की घातांक धन 1 होणार, म्हणजेच 1/2 होणार बा। आणि वाय ची किंमत 2 चा वजा 2, आता 1/2 चा वजा 2 घातांक खाली आल्यावर अधिक होणार, मग 2 चा वर्ग किती 4, म्हणजे एक्स ची किंमत 1/2 आणि वाय ची किंमत 1/4। आणि आपल्याला विचारलंय एक्स अधिक वाय बरोबर किती, मग मी या ठिकाणी एक्स अधिक वाय बरोबर लिहितो। यामध्ये एक्स ची किंमत आहे 1/2 आणि त्यामध्ये मिळवायचं आहे वाय ची किंमत 1/4। आता छेद जर समान करायचा असेल तर पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाला 2 ने गुणतो, दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला 2 ने गुणतो। आता बघा, पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 4 झालेला आहे। अंशाची बेरीज 2 × 1 = 2 + 1 = 1, अंशाची बेरीज 2 + 1 = 3 आणि छेदामध्ये 4। 3/4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 येतोय पहा। समजले का सर्वांना? हो हा। आता एका संख्येचं तुम्हाला घनमूळ विचारलेलं आहे, हे घनमूळाचं सिम्बॉल आहे। 19683 या संख्येचं तुम्हाला घनमूळ काढायचं आहे। आता यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे, साधारणतः 9 चा जर घन केला तर तो किती येतोय, 8 चा घन 512 मला वाटते, 9 चा घन 729, 7 चा घन 343। तर या ठिकाणी काय होतं, घनामध्ये एकक स्थानी 3 असेल तर घनमुळात एकक स्थानी 7 येतं। आता इथं घनामध्ये एकक स्थानी 3 आहे, म्हणजे घनमुळात एकक स्थानी 7 येणार। आणि घनमूळ काढत असताना शेवटचं 3 अंक जर सोडून दिलं तर उरली संख्या 19। 19च्या अगोदरची पूर्ण घन संख्या कोणती, 1 चा घन 1, 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27। 27 हे 19 पेक्षा मोठं आहे, त्यामुळे 27 घेऊ नका। मग 27च्या अगोदरची घनसंख्या 8 आणि 8 हा कोणाचा घन आहे, 2चा आहे, मग याच्या पुढे 2 ठेवायचं, म्हणजे याचं उत्तर आलं 27, पर्याय क्रमांक 4। बघा सर्वांना समजलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा। जे विद्यार्थी रोज क्लास जॉईन करतात त्यांच्यासाठी ही चौथी तुमची फायनलची गणिताची प्रश्नपत्रिका आहे। ह्या टाईपचं गणित प्रत्येक परीक्षेत येते। तुम्हाला साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलं असेल, काही प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत, त्यामुळे तेच प्रश्न या वर्षीचे सुद्धा NMA च्या प्रश्नपत्रिकेत येणार। आणि NMA या परीक्षेत गणितात 20 पैकी 20 मार्क पडायला काहीच अडचण नाही, लक्षात ठेवा, कारण सेम टाईपचे प्रश्न येतात। आता बघा, वर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ 5,54,400 चौरस मीटर, तर बागेचा परिघ किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता तुम्हाला माहित आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू π × r², π × r². आता या ठिकाणी क्षेत्रफळ टाकलं 5,54,400, पायची किंमत टाकली 22/7 आणि गुणिले r² तसंच, मग 5 लाख
54,400 याचा छेद दिला नाही म्हणजे एक आहे, आणि 22/7 डावीकडे आल्यानंतर 7/22 होणार पहा, आणि तुझ्या बाजूला आरचा वर्ग होणार. आता या ठिकाणी एखाद्याचा 22 चा पाडा पाठ नसतो, 11 ने भाग घालूया, 11 2 22, 11 5 55 पुन्हा 4 ला भाग जाता मग 0 दिला, 4 4 44 11 4 44 आणि पुन्हा त्याच्यावर 2 0 घेतलं, 50,400 येते मला वाटते. पुन्हा 2 1 2 2 4 2 5 10 पुन्हा 2 2 4 पुन्हा 2 0 म्हणजे 7 9 25,200 गुणूया, 7 0 0 7 0 0 7 2 14 1 7 5 35 36 3 7 2 14 आणि 3 17 आर वर्ग. आता या ठिकाणी वर्गमूळ काढलं तर 1 0 2 1 2 0 1 0 घ्यायचा वर्गमूळ. आता 1764 हा कोणाचा वर्ग आहे हे पाठ पाहिजेच साधारणतः ज्यांचं, किंवा असा अंदाजे पण आपण करू शकतो. साधारणतः 40 चा वर्ग किती येतोय, 4 4 16 आणि 1 0 2 0 1600 म्हणजे ही संख्या या संख्येचं वर्गमूळ 40 पेक्षा मोठं असणार आहे. कारण तुम्ही 45 चा जर वर्ग केला तर 5 चा वर्ग 25 आणि 4 आणि 5 चा गुणाकार 20, 1764 2025 पेक्षा लहान आहे, म्हणजे 1764 चं वर्गमूळ 40 आणि 45 च्या दरम्यान असणार. आता एकक स्थानी 4 आहे म्हणजे आपण 42 घेऊया, बघूया 2 चा वर्ग 4, 4 2 8 8 2 16 1 आणि 4 चा वर्ग 16 आणि 1 17 बरोबर आहे. 42 चा वर्ग येतोय 1764, मग इथे 42 लिहिलं, म्हणजे अशा पद्धतीनं त्रिज्या किती आली, 420 आली. ओके, आता या ठिकाणी त्रिज्या काढल्यानंतर आपल्याला परिघ काढायचा आहे, सर्कमफेरन्स ऑफ सर्क्युलर गार्डन. परिघाचं सूत्र सर्वांनाच माहित आहे, 2 πd, 2 × π ची किंमत 22/7 × d 420, 7 × 1 = 7, 7 × 2 = 42, 0 मग 22 × 2 = 44 आणि × 60 0 = 0, 6 × 24 = 2, 6 × 24 आणि 2 = 26, 2640 आणि परिघाचं एकक मीटर असतं, वर मीटर असेल तर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून आपण सर्वप्रथम वर्तुळाची त्रिज्या काढली आणि वर्तुळाच्या त्रिज्येवरून त्या त्रिज्येचा काय काढला, वर्तुळाचा परिघ काढला. समजलं का सर्वांना? व्हेरी नाईस. आता प्रश्न क्रमांक 79 पहा. ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? बघा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या टाईपचा प्रश्न आहे. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितले, वर्तुळ काढायचं, वर्तुळाची एक जीवा काढायची, या जीवेतनं केंद्रावर लंब काढायचा. समजा आपण या ठिकाणी ओ असं केंद्राला नाव दिलं, ए बी असं जीवेला नाव दिलं, जीवेचा मध्यबिंदू एम घेतला आणि एक त्रिज्या आपण उभी जोडली. आता या तिघांमध्ये जीवा, वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर आणि वर्तुळाची त्रिज्या, या 3 पैकी 2 गोष्टी दिल्या की आपण तिसरी गोष्ट काढू शकतो. आता इथं कोणत्या 2 गोष्टी दिल्यात आपण पाहूया. त्रिज्या 13, या ठिकाणी ओबीची किंमत 13 दिलेली आहे. केंद्रापासून जीवा 5 सेमी अंतरावर, म्हणजे केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे लंबांतर ओ एम, ते 5 आहे. आणि मग पायथागोरचा सिद्धांत वापरून आपण एम बी काढू शकतो आणि एम बी जे असेल तेवढंच ए एम असेल आणि त्या दोघांची बेरीज केली की ए बी निघेल. आता काटकोन त्रिकोण ओ एम बी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार या ठिकाणी मी लिहितो, ओ बी चा वर्ग
बरोबर ओएम चा वर्ग अधिक एमबी चा वर्ग। ओबी 13 आहे म्हणजे 13 चा वर्ग बरोबर ओएम 5 आहे 5 चा वर्ग प्लस एमबी चा वर्ग। आता 13 चा वर्ग 169 आहे पा आणि 5 चा वर्ग उजवीकडे 25 ते डावीकडे वजा होणार। आता हे डावी साइडची जी वजाबाकी आहे ती 144 येणार आणि मग तुम्ही दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर 144 वर्गमूळ 12 येणार पा। वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे एएम आणि एमबी समान भाग असणार। एमबी जर 12 असेल तर एएम सुद्धा किती असेल 12 असेल। मग एबी किती येणार 12 अधिक 12 म्हणजे 24 येणार पहा। आणि वर त्रिज्येचं एकक सेमी आहे म्हणून या ठिकाणी जीवा सुद्धा सेंटीमीटर एककामध्ये असणार। एबी ही वर्तुळाची जीवा आहे जीवा 24 सेमी आली म्हणजे पर्याय क्रमांक 4। डू यू अंडरस्टँड? येस सर। नो सर। येस सर। व्हेरी नाईस। सर्वांना समजते काय अडचण नाही? प्रश्न क्रमांक आपला 79 कंप्लीट झाला पहा। आता 80 अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याची या दुप्पट रक्कम सुनीलकडे आहे। सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे। तिघांच्या रकमेची सरासरी 1680 रुपये असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल? मी या ठिकाणी तिघांची नावं लिहितो अनिल, त्यानंतर आहे सुनील आणि तिसरा आहे सुधीर। आता अनिलकडची रक्कम मी एक्स मानतो। आता पहिलं वाक्य आहे अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे। दुप्पट म्हणजे एक्स ला 2 न गुणायचं म्हणजे 2x एवढी रक्कम सुनीलकडे असणार। आणि पुढचं वाक्य सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे। मग सुनीलकडे 2x असेल तर 2x गुणिले 2 म्हणजे सुधीरकडे 4x झाली। आता तिघांच्या रकमांची सरासरी, आता तुम्हाला सर्वांना माहित आहे सरासरी म्हणजे तिघांची बेरीज करून 3 भागायचं। आता तिघांची बेरीज करतोय एक्स अधिक 2x अधिक 4x आणि सरासरी म्हणजे वर जेवढ्या संख्येची बेरीज केली तिघांची बेरीज केली म्हणून 3 भागायचं आणि ही सरासरी तुम्हाला दिलेली आहे 1680। आता वरची जर बेरीज केली तर 1 2 3 3 आणि 4 7 7x आणि 3 तिकडे गेल्यानंतर गुणिले मग 3 0 0 3 8 24 7 2 3 18 2 20 7 2 3 1 3 2 5 आणि मग x बरोबर 5040। आता गुणिले 7 तिकडे गेल्यानंतर भागिले झालं मग 37 39 1 4 14 7 2 14 0 0 एक्स म्हणजेच अनिलकडे असणारी रक्कम आपल्याला विचारलेली आहे म्हणजे अनिलकडे एक्स एवढी रक्कम आहे आणि त्याच एक्सची किंमत आपण 720 काढलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आहे पहा। समजलं का? हो हो सर। हो सर। हो सर। प्रश्न क्रमांक 80 आपला पूर्ण होतोय। प्रश्न क्रमांक 81 एका वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर असून त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते तर त्या हौदाची खोली किती असेल? साधारणत बर का मागच्या जर 4 प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिल्या तर बहुतांश ठिकाणी सूत्र आपण वृत्तचितीचं गणपळ आणि मला वाटतं इष्टिकाचितीचं गणपळ ही दोन सूत्र बहुतांश वेळा वापरलेली आहेत। इष्टिकाचितीचं गणपळ एल गुणिले बी गुणिले एच आणि वृत्तचितीचं गणपळ पाय आर वर्ग एच। आता हौदाची खोली विचारली। आता ही वृत्तचिती आहे। आता हौद जर जमिनी खाली असेल अशी जमिनीची आहे आणि खाली असेल तर ती खोली म्हणजेच त्या वृत्तचितीची उंची होते पा।
खोली म्हणजेच वृत्तची त्याची उंची होते. आता आतील व्यास 1.4 व्यासाच्या निमित्त त्रिज्या असते. 1.4 च्या निमो केल्यानंतर 0.7 येणार बघा त्याच्या निमो. आता यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी पाणी लिटर मध्ये दिलेलं आहे. आता 1 लिटर म्हणजे 1000 घनसेमी असं तुम्हाला सांगितलं तुम्ही. मग या ठिकाणी आपण त्रिज्या सुद्धा सेमीत कन्वर्ट करू. मग 0.7 ला 100 न गुणलं का नाही की सेमीत होत म्हणजे साधारणतः वाटते 70 येणार. त्रिज्या किती येणार? 1 मीटर म्हणजे 100 सेमी ना. मग 0.7 मीटर म्हणजे 0.7 × 100 70 सेमी होणार. आता या ठिकाणी धारकता म्हणजेच घनफळ दिलेलं आहे 1540 एल फॉर लिटर. आता लिटरचं घन सीमित करताना 3 शून्य त्या अजून ऍड करायचं म्हणजे 1540 आहे त्याच्यावर 3 शून्य 1, 2, 3 आणि 1 होणार घन सीमी. 1 दशक शतक 1000 दशलक्ष 1514000 घन सीमी होणार पहा. आणि मग या ठिकाणी हौदाची खोली म्हणजेच त्या वृत्तची त्या आकाराची उंची विचारलेली आहे. मग या ठिकाणी वृत्तचे त्याचं घनफळ व्हॉल्युम ऑफ सिलेंडर सूत्र वापरतो π/r²h. आता व्हॉल्युम आपण घन सेमी मध्ये टाकू 1540000 पायची किंमत 2207. आता आर चा वर्ग म्हणजे 70 × 70 70 चा वर्ग आणि गुणिले एच. आता बघा 7 × 1 = 7 आणि ते 7 × 10 = 70 होणार. आणि मग 1540000 आता त्या बाजूला जे अंशत आहे तिकडे छेदात होणार म्हणजे 22 छेदात आलं 10 छेदामध्ये आलं आणि 70 पण छेदामध्ये आलं. त्या बाजूला फक्त एच उरते पहा. आता इथं आपण संक्षिप्त रूप देऊया. आता पहिल्यांदा हे 2 शून्य येते ते ह्या 2 शून्याला घालूया. आता 7 ने भाग घालवतो 7 × 1 = 7 7 × 2 = 14 7 × 2 = 14 आणि हे वरचं 2 शून्य. आता 22 × 22 22 × 22 आणि हे वरचं 2 शून्य म्हणजे एच ची किंमत किती आली 100 आणि 1 मीटर म्हणजे उंची 100 मीटर म्हणजेच त्या हौदाची खोली 100 मीटर 100 मीटर नाही सॉरी सेंटीमीटर येणार कारण आपण सर्व एकक सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केली. आता 100 सेमी म्हणजेच 1 मीटर ना कारण पर्यायामध्ये उत्तर मीटर मध्ये विचारलेलं आहे त्यामुळे 1 मीटर उत्तर आलं. मग 1 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक किती 2. समजले का रे? ओके छान. प्रश्न क्रमांक 82 दरसाल दर शेकडा 10 दाराने वाटते एकावर किती शून्य आहेत मला मोजू द्या नीट. 1, 2, 3, 4, 5 आहेत का 4 आहेत? 1, 2, 5 आहेत म्हणजे 1 लाख. 1 लाख रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याजानं 2.5 वर्षाचे व्याज किती? बघा 2.5, 3.5 असा शब्द आल्यावर आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते. फायनलच्या परीक्षेला असे विद्यार्थ्याकडून चूक व्हावी म्हणून असं काहीतरी 2 न देता 2.5 देतात पहा. आता 2 पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो. सरळ व्याजाच्या सूत्रावरून सुद्धा काढू शकतो आणि चक्रवाढ व्याजाच्या सूत्रानुसार काढू शकतो. आता सर्वप्रथम सरळ व्याजाच्या सूत्रानुसार कसं काढायचं ते पाहूया. आपल्या सर्वांना सरळ व्याज I = P×R×N/100 हे सूत्र माहित आहे. आता या ठिकाणी मी I1 घेतो पहिल्या वर्षीचं व्याज. आता पहिल्या वर्षीची मुद्दल P1 घेतो. व्याजाचा दर बदलत नाही आणि कालावधी या ठिकाणी N1 घेतो. आता मुद्दल 1 लाख लिहितो इथं. 1 लाख म्हणजे 1/5 शून्य. व्याजाचा दर आहे 10
आणि पहिल्या वर्षीचं व्याज काढायचे, त्यामुळे एनची किंमत मी एक घेतो आणि भागिले 100. आता हा शून्य आणि हा शून्य असं वरचं 2 शून्य खालच्या 2 शून्याला गेलं. मग आता किती राहिलं? तर 10,000 राहिलं. पहिल्या वर्षीचं व्याज 10,000. आता आय टू किंवा ते सूत्र पुन्हा एकदा, पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. फक्त आता दुसऱ्या वर्षीचं व्याज काढताना आपण आय टू लिहूया. आता हिथं बदल बघा, इथं पी चे गाव पी टू, एनचे गाव एन टू, व्याजाचं तर काय बदलायचं नाही. पी टू म्हणजे दुसऱ्या वर्षीचं व्याज काढण्यासाठी मुद्दल. आता हिथं फक्त बदल असा करायचा, दुसऱ्या वर्षीची मुद्दल घेताना पहिल्या वर्षीच्या मुद्दलामध्ये पहिल्या वर्षीचं व्याज मिळवायचं, ते दुसऱ्या वर्षीचं मुद्दल घ्यायची. पहिल्या वर्षीचं व्याज आहे 10,000 आणि पहिल्या वर्षीचं मुद्दल आहे 1,00,000. मग 1,00,000मध्ये 10,000 मिळवलं तर दुसऱ्या वर्षीची मुद्दल 1,10,000 होणार. हा फक्त बदल करायचा. व्याजाचं जर 10, एका वर्षीचं आपल्याला काढायचे सरळ व्याज म्हणून 1 आणि छेदामध्ये 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, 1100 गुणिले 10 म्हणजेच 11,000 आलं. पा आय टू किती आलं? 11,000. आता महत्वाचं आय थ्री, इथं पण ते सूत्र, पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. फक्त पीचे गाव पी टू घेतो आणि एनचे गाव एन टू घेतो. आता तिसऱ्या वर्षीचं मुद्दल घेत असताना या ठिकाणी काय घ्यायचं बघा. आता हा भाग तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आता एकूण व्याज आहे आपलं 1,00,000. व्याज किती आहे? 1,00,000. किंवा अगोदरच्या वर्षाची मुद्दल 1,10,000 आहे. अगोदरच्या वर्षाची मुद्दल 1,10,000 आणि त्या वर्षीचं व्याज 11,000. मग 1,10,000 मध्ये 11,000 मिळवलं तर 1,21,000 येते बघा. 1,21,000 येते आणि व्याजाचं दर 10. आता इथं फक्त लक्ष ठेवा, इथं एका वर्षीचं आपण व्याज काढलं, इथं एका वर्षाचं काढलं, एकूण 2.5 वर्षाचं काढायचं म्हणजे अर्धा वर्षाचं राहिले, म्हणजे इथं 1/2 टाकायचं मुदतच्या जागेवर. मग 1/2 लिहितो आणि खाली 100 लिहितो. आता इथं या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. आता 2 इथं भागलं 2×5 = 10. आता 1210 * 5 जर 5 केलं तर बघा गुणाकार मी आता इथं जागा मला थोडी कमी पडते, इथं लिहितो मी आय थ्रीची किंमत 1210 * 5. 5×0 = 0, पुन्हा 5×5, 5×2 = 10, 1, 5×5 = 6. 6050 आलं बघा, म्हणजे अर्धा वर्षाचं व्याज 6050 आलं. आता ह्या तिघांची बेरीज करायची बघा. आपल्याला चक्रवाढ व्याज काढताना पहिल्या वर्षीचं व्याज 10,000 आधी दुसऱ्या वर्षीचं व्याज 11,000 अधिक अर्धा वर्षाचं व्याज 6500. या तिघांची जर वरचं मी इरेज करतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करता येईल. हा लिहितो इथं 10,000 + 11,000 + 6 महिन्याचं व्याज 6050. 0, 5, 0, 6, 1, 7 आणि 1, 1, 2 27,050 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. समजले का सर्वांना? रे बघा हो सर. विद्यार्थ्यांना ही पद्धत अवघड वाटत असेल या कदाचित, त्यांच्यासाठी दुसऱ्या पद्धतीनं पण या ठिकाणी सोडवून दाखवतो. आता चक्रवाढ व्याजानं ऱ्हास करण्याचं सूत्र आपल्या सर्वांना माहित आहे, ए बरोबर पी कंसात 1/1 + r/100 आणि कंसाचा घातांक एन. मग पी ची किंमत 1,00,000, 1/5 = 1, 2, 3, 4, 5. 1/1, आर ची किंमत 10/100. फक्त या ठिकाणी जो घातांक आहे एन, मुदत 2.5 म्हणजे 2.1/2. आता घातांक असा आपल्याला करता येत आहे, मग काय करायचं माहिती आहे का? पी ची किंमत तर 1,00,000 आपण आहे अशी लिहायची,
आता इथं फक्त दोन कंस करायचे, एक लक्षात घ्या. आता पहिल्या कंसामध्ये दोन घेतो घातांक, म्हणजे एक छेद एक अधिक 10/100 कंसाचा घातांक दोन घ्यायचा. आणि मग दुसऱ्या कंसामध्ये जर घातांक 0.5 घेतला तर ते आपल्याला सोडवता येणार नाही. मग काय करायचं माहिती आहे का? दर साल दर शेकडा व्याजाचा दर आपण किती घेतलेला आहे? 10. अर्धा वर्षाचा व्याजा दर किती होणार? 10/5 होणार, लक्षात ठेवा. म्हणजे 10/5 घ्यायचं, एवढाच फक्त बदल करायचा. आणि वर अर्धा जळगाव 1 घ्यायचा, कारण दर साल दर शेकडा व्याजाचा दर आपण या ठिकाणी 10/5 केलेला आहे. आता हे सोडवलं, ह्या शून्याला हा शून्य गेला, ही 1,00,000 आहेच. तिरकस गुणाकार 10 + 1 = 11, 11 चा वर्ग 121 आणि 10 चा वर्ग खाली 100. इथं तिरकस गुणाकार इथं नाही, इथं सिम्प्लिफाय करू. 5 × 5 = 5, 5 × 10 = 0. तिरकस गुणाकार 20 + 1 = 21 होणार, छेदात 20 = 21. आता इथं हे 2 शून्य, हे 3 शून्य, ह्या 3 शून्याला गेलं. 2 × 2 = 5, 5 × 10 = 0, म्हणजे 50 आलं. आता 50 आणि 121 चा गुणाकार करून त्याला पुन्हा 21 न गुणूया. 0 = 0, 5 × 5, 5 × 2 = 10, 6, 1, 5 × 5 = 6. 6050 × 21 करूया. शून्य 21, 5 = 105, चला 10, 21 × 0, 10 + 0 = 1, 21 × 126 = 127. 127050 ही काय आली? तर चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र आहे. चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र आहे. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र माहित आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट बाय कंपाऊंड इंटरेस्ट मायनस प्रिन्सिपल. मग कंपाऊंड इंटरेस्ट न रास 127050 आलेली आहे, आणि त्यातून प्रिन्सिपल वजा करायचं किती? 1,00,000 वजा करायचं, 1/5 शून्य. आता ही वजाबाकी केली तर 27050 असं उत्तर येते, म्हणजेच मगाशी आलेलं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता मला फक्त एक सांगा, पहिली पद्धत सोपी वाटते का दुसरी रे तुम्हाला? पहिली. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पहिल्यांदा सरळ व्याजाच्या सूत्रावरून चक्रवाढ व्याज काढलं आणि ते चक्रवाढ व्याजानं रास काढलं आणि चक्रवाढ व्याजानं रास मधून पुन्हा मुद्दल वजा केली, तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळालं. जी सोपी मेथड वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता बघा, हे गणित प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आहे. समेशन एफ आय एक्स आय एन आणि मीन काढा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आहे. एक्स बार बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय भागिले टोटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे नुसता भागाकारच करायचे, फक्त भागाकार चुकवायचा नाही. आता या शून्याला हा शून्य केला, 4 × 24, आता 2 ला भाग जात नाही, मग शून्य द्यायचा आणि मग 2 ने 4 घ्यायचा असतं. 4 × 24 बरेच विद्यार्थी 66 करतात, त्यामुळे हे भागाकार चुकू नका. समजलं का सर्वांना हे? हो सर. व्हेरी नाईस. बऱ्याच विद्यार्थ्यांना पोलची सवय असते, सर पोल का घेत नाही? पोल घ्यायचं म्हटल्या बाळानं वेळ जाता जातोय आणि आपलं 20 गणित रोजची जी आपल्याला संपवायची ती पूर्ण होत नाही, त्यामुळे आपण पोल घेत नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 84, बहुपद्यांचा भागाकार. तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितले, बहुपद्यांचा भागाकार प्रत्येक प्रश्नपत्रिकेत उदाहरण आहे. अशा वेळेस सरळ सिंथेटिक डिव्हिजन मेथड म्हणजेच संश्लेषक भागाकार पद्धती वापरा. मग आता या ठिकाणी हा भाज्य आहे, भाज्यातील मला सहगुणक सांगा फक्त तुम्ही, भाज्यातील मी तर लिहितो. आता या ठिकाणी एक्स घनचा सहगुणक 1, एक्स वर्गचा सहगुणक वजा 4,
इथे एक सा सहगुणक सहा आणि स्थिर पद वजा तीन. ओके, जो डिविडंड आहे त्यातील प्रत्येक पदाचा कोएफिशियंट लिहायचा आहे आणि हा जो डिवायजर आहे त्यातील कॉन्स्टंट टर्म मायनस वन आहे त्याची ऑपोजिट नंबर प्लस वन घ्यायच. आता बघा मी काय करतोय, हे एक आहे असं खाली उतरतो. आता डावीकडच्या एकचा आणि खालच्या एकचा गुणाकार एक, वजा चार अधिक एक, चारातून एक गेलं तीन, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा तीन बेरी झाली, वजा तीन न डावीकडच्या एकला गुणलं, गुणाकार वजा, मग सहा वजा तीन तीन, तीन आणि एकचा गुणाकार तीन, आणि वजा तीन अधिक तीन झिरो, म्हणजे इथं बाकी झिरो आली, पहा बाकी किती आली झिरो. आता आपल्याला विचारलंय काय, भागाकार विचारलेला आहे, भागाकार म्हणजे क्वोशंट विचारलेला आहे. आता क्वोशंट आपला सहगुणक रूपात आला, पहिली संख्या कुठली आली एक, दुसरी संख्या कोणती आली वजा तीन, आणि तिसरी संख्या किती आली तीन. आता ही सहगुणक रूपातील जी बहुपदी आहे याचं घात रूपात रूपांतर करताना चल एक्स आहे, ह्याला एक्सचा शून्यानं गुणायचं, लक्षात ठेवा, ह्याला एक्सचा वनन गुणायचं आणि ह्याला एक्सच्या दोन गुणायचं. आता एक एक्स वर्ग पुन्हा वजा तीन एक्सचा पहिला आणि अधिक तीन एक्सचा शून्य, अशा प्रकारची बहुपदी तयार झाली. आता एक सहगुणक नाही लिहिलं तरी चालतोय, नुसतं एक्स वर्ग, वजा तीन एक्सचा घातांक एक नाही लिहिलं तरी चालतोय आणि अधिक तीन एक्सचा घातांक शून्याची किंमत एक असते, त्यामुळे तीननं एकला गुणल्यानंतर तीनच येणार, म्हणजे एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक तीन, म्हणजे पर्याय क्रमांक एक आलं. पहा, संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण दोन बहुपद्यांचा भागाकार केलाय, समजला का? हो सर. हो सर. व्हेरी नाईस, बघा प्रॅक्टिस करा, ज्यांना समजला त्यांनी पुन्हा व्हिडिओ पहा. हा प्रश्न क्रमांक 84 आपला पूर्ण झाला. आता प्रश्न क्रमांक 85, छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदारानं गिरायकास विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? आता मी काय करतो, या ठिकाणी विक्री किंमत अंशामध्ये लिहितो आणि छापील किंमत अंशामध्ये छेदामध्ये लिहितो, म्हणजे वस्तूची छापील किंमत छेदात आणि त्या ग्राहकाला दुकानदाराने विकलेली विक्री किंमत अंशामध्ये लिहितो. आता या ठिकाणी दोन गुणोत्तर एक समान येतो. बघा आता एका वस्तूची छापील किंमत 100 आहे, आता 13% सूट दिला म्हणजे दुकानदार ती वस्तू ग्राहकाला 100 13 वजा करून 87 रुपयाला विकणार. 13% डिस्काउंट दिल्यामुळे 100 मायनस केलं, 87 आलं. 100 रुपये छापील किमतीची वस्तू तो 87 रुपयाला विकणार, कारण 13% डिस्काउंट दिलेला आहे. आता विचारलंय एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदारानं गिरायकाला विकली म्हणजे 1392 हे अंशामध्ये येणार, ती ग्राहकास विकलेली विक्री किंमत आहे आणि छापील किंमत काढायची म्हणजे छेदामध्ये एक्स असणार. आणि मग हे झाल्यानंतर तिरकस गुणाकार करायचा, 87 × x एका बाजूला आणि 100 × 1392 एका बाजूला, एक्स बरोबर 100 × 1392. आता हे 87 कडे आल्यावर भागिले होणार, अति संक्षिप्त रूप देऊया. आता तुमचा साधारणतः 29 चा पाढापाठ असायला हवा, जर असं पाढापाठ असतील तर मग वेळ जातो आणि आपल्याला फायनल परीक्षेला वेळ कमी पडतो, त्यामुळे सर्वांचं 30 पर्यंत पाढापाठ पाहिजे. मग 29 × 87 असत पा. आता इथं 29 चोक साधारणतः म्हणतो 29 चोक 116 आणि मग 139 मधन 116 वजा केलं तर 23 येते आणि 23 वर 2 घेतलं 232 आणि 29 × 8 = 232 पा, 48 आलं. 3 × 3 3 × 3 3 × 18
मग 16 गुणिले 100 म्हणजे 1600. 1600 म्हणजे पर्याय क्रमांक 4. एक्स म्हणजेच आपण या ठिकाणी छपिली किंमत मानलेली होती. बघा समजले का, कोणत्याही प्रकारचं सूत्र वापरलं नाही, दोन गुणोत्तर लिहून आपण छपिली किंमत काढलेली आहे त्या वस्तूची. ओके, जी माझा क्लास पहिल्यापासून जॉईन करतात त्यांना समजेल, जे विद्यार्थी कधीतरी जॉईन होतात त्यांना समजणार नाही, त्यामुळं सातत्य ठेवा आपल्या तासामध्ये. हा, एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेमी असून त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? मी या ठिकाणी एक समभुज चौकोन काढतोय, पहा. हा एक कर्ण काढला, हा दुसरा कर्ण काढलेला आहे. आता समजा या समभुज चौकोनाला मी ABCD असं नाव दिलं, कर्णाचा जो छेदनबिंदू आहे त्याला ओ नाव दिलं. बघा, आता परिमिती 40 दिलेली आहे, मग त्या चौरस समभुज चौकोनाची बाजू किती येणार? 40 ला 4 न भागायचं, कारण समभुज चौकोनाच्या चारही बाजू सारखे असतात, म्हणजे प्रत्येक बाजू 10 सेमी येणार. म्हणजे ही बाजू 10 आली, ही बाजू 10 आली, ही बाजू 10 आली आणि ही बाजू सुद्धा 10 आली. सर्व समभुज चौकोनाच्या सर्व बाजू कशा असतात? समान लांबीच्या असतात. परिमितीला 4 न भागलं की त्या समभुज चौकोनाची आपल्याला बाजू मिळाली. आणि एक गुणधर्म लक्षात ठेवा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. ईच डायगोनल इज अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर, म्हणजे इथं काटकोन होणार, पुन्हा हा भाग आणि हा भाग सारखा असणार कर्णाचा, आणि ह्या कर्णाचा हा भाग आणि हा भाग सारखा असणार. आता हे झाल्यानंतर तुम्हाला एका कर्णाची लांबी दिली 16. समजा आपण असं समजूया, या ठिकाणी AC कर्ण 16 आहे, मग मला सांगा AO आणि OC किती असणार? AO आणि OC कर्णाचा निम्मा भाग आहे ना, मग 16 चे निम्मे किती येणार? 8 येणार, म्हणजे हे 8 आणि हे सुद्धा 8. आता इथे एक लक्षात ठेवा, हा AOB हा काटकोन त्रिकोण आहे, कारण कोण AOB हा 90 डिग्री आहे. कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, कर्ण एकमेकांना लंब असतात, म्हणून तिथं काटकोन आहे. आता सर्वांचं पायथागोरचं त्रिकोट पाठ आहे, पायथागोरचा सिद्धांत वापरायची पण गरज नाही, 3, 4, 5. आता ह्या प्रत्येकाला जर मी 2 ने गुणलं बघा, तर दुसरं पायथागोरचं त्रिकोट तयार होते. 3 × 2 = 6, 4 × 2 = 8 आणि 5 × 2 = 10. म्हणजे काटकोन त्रिकोणाचा कर्ण जर 10 असेल तर काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 6 आणि 8 असतील. मग आता एक काटकोन करणारी बाजू 8 आहे, कर्ण 10 आहे, म्हणजे काटकोन करणारी जी दुसरी बाजू आहे ती साहजिकच किती असणार आहे? 6 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी BO 6 लपा, BO किती आलं? 6. मग या ठिकाणी BO जर 6 असेल तर OD सुद्धा 6 असेल, म्हणजेच BD किती असेल रे? 6 + 6 = 12. बघा, BO जर 6 असेल तर OD 6, पूर्ण कर्ण BD 6 + 6 = 12. या ठिकाणी आपण दोन्ही कर्णाची लांबी काढलेली आहे, जेणेकरून आपल्याला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. आता दोन्ही कर्ण मिळालेले आहेत, त्यामुळे सूत्र वापरून आपण या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू शकतो. ओके, आता मी लिहितो एरिया ऑफ रोम्बस, समभुज चौकोन क्षेत्रफळ 1/2. पहिल्या कर्णाला आपण D1 म्हणू, दुसऱ्या कर्णाला D2 म्हणू. 1/2, D1 म्हणजे एक कर्ण दिलेलाच आहे तुम्हाला 16, आणि D2 म्हणजे दुसरा कर्ण 6 + 6 = 12. मग 2 × 2 = 16, आणि मग 12 आणि 8 चा गुणाकार केला तर 12 × 8 = 96.
आणि एक चौरस सेमी. 96 चौरस सेमी म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. समजलं? हो सर. हो सर. हो सर. अच्छा, 86 प्रश्न पूर्ण झाला आपला. प्रश्न क्रमांक 87. अमोल एक काम 20 दिवसात पूर्ण करतो व अमित तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता अमोल, सॉरी अमोल नाही, अशोक आहे. अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. आता मला सांगा, अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, मग तो एका दिवसात किती काम करेल? त्या कामाचा 20वा भाग, म्हणजे 1/20 काम पूर्ण करेल. अशोक एका दिवसात 1/20 काम पूर्ण करेल. आता अमित घेऊया. अमित एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे अमित एका दिवसात 1/30 काम पूर्ण करेल ना, त्या कामाचा 30वा भाग. मग दोघे मिळून एका दिवसात किती काम करणार आहे? दोघे मिळून एका दिवसात 1/20 + 1/30, दोघे मिळून एवढं काम करणार ना. तिरकस गुणाकार केला तर 30 × 30, 20 × 21, 20 आणि छेदांचा गुणाकार 20 × 30 = 600, वरची 20 = 50 आणि खाली 600. ही एका दिवसाचं काम आहे दोघांच. मग एका दिवसात जर एवढं काम करतील तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग दोघांना पूर्ण करण्यास लागणारे दिवस उलट करायचं, 600 वर न्यायचं आणि 50 खाली आणायचं. मग ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 × 5 आणि 5 × 2 = 10, म्हणजे 12 येते पर्याय क्रमांक 1. बघा, वेगळ्या टाइपचं उदाहरण आहे थोडं. समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, आता या ठिकाणी तुम्हाला एक आयत दिलेला आहे आणि त्या आयतामध्ये एक अर्धवर्तुळ दिलेला आहे. आता आयताची लांबी तुम्हाला काढायची. आता मला सांगा, अर्धवर्तुळाचं परीघ 7 दिलंय, मग हा परीघ सुद्धा 7 येणार आणि 7 × 7 = 14 झाली आयताची लांबी. 14 झाली आयताची लांबी आणि रुंदी तर 7 दिलेलीच आहे. मग आयताचं क्षेत्रफळ सांगा. मी आयताचं क्षेत्रफळ A1 म्हणलं. आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी जर 14 घेतली, रुंदी 7 दिलेली आहे आणि 14 × 7 = 98, एकक सेमी असेल तर इथं 4 सेमी होणार. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. आता अर्धवर्तुळ क्षेत्रफळ काढायचं असेल, वर्तुळ क्षेत्रफळ π/r² आणि अर्धवर्तुळाचं म्हणजे त्याच्या निम्न 1/2 गुणायचं. मग 1/2 π किंमत 22/7, r² त्रिज्या 7 आहे, म्हणजे 7 × 7. आता ह्या 7 ला हे 7 गेलं, बे एक बे आणि 11 × 7 किती आलं? मग 77 आलं पा. आणि मग आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. मग रेखांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर आयताचं क्षेत्रफळ वजा अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ आहे 98 आणि वजा अर्धवर्तुळाचं आहे 77. आता ह्यांची वजाबाकी केली तर 21 येते आणि 1/4 सेमी. 21 चौरस सेमी म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. समजलं? यस सर. हो सर. ओके, वेळ झालेला आहे, थोडं स्पीडने घेतो राहिलेली दोन उदाहरणं. आता हे गणित थोडा वेळ लागेल, मी आता डायरेक्ट करतो. गुणाकार अधिक 10, बेरीज वजा 7, अशा इष्ट संख्या. मला वाटते वजा 5 आणि वजा 2 येते. वजा 5 आणि वजा 2 गुणाकार अधिक 10 आणि वजा 5 वजा 2 वजा 7, म्हणजे डायरेक्ट मी लिहितो x - 5 आणि x - 2, हे त्या त्रिपदीचा अवयव झाला. आता इथं छेदात गुणाकार वजा 6 आणि बेरीज अधिक 1. गुणाकार वजा 6, बेरीज अधिक 1. मग साधारणतः 3 × 2 जर घेतलं, आता ह्याला धन दिलं आणि ह्याला ऋण दिलं, म्हणजे वजा 3
आणि सॉरी अधिक तीन आणि वजा दोनची बेरीज बघा, तीनातून दोन गेले एक मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, तीन दोन्ही सहा आणि अधिक वजा वजा, म्हणजे पहिली इष्टसंख्या अधिक तीन आली आणि दुसरी इष्टसंख्या वजा दोन, म्हणजे या छेदातील त्रिपदीचा अवयव काय पडलं, एक्स च्या पुढे पहिली इष्टसंख्या अधिक तीन आणि एक्स च्या पुढे दुसरी इष्टसंख्या वजा दोन. आता इथं भागिलेचे मी गुणिले करतो आणि याचा अवयव वर लिहितो, गुणाकार बारा आणि बेरीज सात, चार त्रिक बारा आणि चार आणि तीन सात, म्हणजे एक्स अधिक चार एक्स अधिक तीन अवयव. इथंच लिहितो जागा कमी आहे, एक्स अधिक चार एक्स अधिक तीन आणि छेदामध्ये हे आहे, आता हे इरेज करतो. ओके, आता गुणाकार वजा वीस आणि बेरीज मधल्या पदाचं सोनं वजा एक. आता इथं पाच गुणिले चार केलं, पाचला वजा दिलं चारला अधिक, इथं वजा पाच आणि इथं वजा चार, सॉरी अधिक चार, पाचातून चार गेले एक मोठ्या संख्येचं वजा, पाच एकवीस वजा, म्हणजे पहिली इष्टसंख्या वजा पाच आणि दुसरी इष्टसंख्या अधिक चार. चल एक्स घेतलं मग एक्स वजा पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक चार. आता लक्ष द्या, ह्या एक्स वजा एकला हे एक्स वजा एक गेलं, या एक्स वजा पाचला एक्स वजा पाच गेलं, या एक्स अधिक चारला एक्स अधिक चार गेलं, एक्स अधिक एकला एक्स अधिक एक गेलं, सगळं गेलं की एक उत्तर येतं, एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन. वेळ झालेला आहे, थोडं स्पीडनं घेतोय, शेवटचं गणित पहा आणि मग आपण आजच्या तासाला एंड करूया. ओके, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू आठ आणि पंधरा, लक्षात ठेवा हे वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा व्यास आहे आणि या दोन या ठिकाणी मी इथं ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ. ए सी हा व्यास आहे आणि ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे, ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाचं परिवर्तुळ आहे, हे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचे परिवर्तुळ म्हणतात. मग या ठिकाणी कंस ए बी सी हे अर्धवर्तुळ झालं आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण काटकोन असतो, म्हणून कोण ए बी सी काटकोन आला. आणि काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे तुम्हाला ही बाजू आठ दिलेली आहे आणि दुसरी बाजू ही पंधरा दिलेली आहे, आठ आणि पंधरा अशा बाजू दिल्यात. आणि आपल्याला पायथागोरचा सिद्धांतानुसार कर्ण काढूया, ए सी वर्ग बरोबर काटकोन करणारी बाजू आठ आठचा वर्ग अधिक दुसरी बाजू पंधरा पंधराचा वर्ग, आठचा वर्ग चौसष्ट पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि मग बेरीज जर केली तर दोनशे एकोणनव्वद येते आणि वर्गमूळ जर काढलं तर सतरा येते. आता एक लक्षात घ्या, त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा काय आहे, व्यास आहे, व्यास सतरा आला आणि आपल्याला त्रिज्या विचारली म्हणजे सतराचे निम करायचं, बेटी सोळा आणि बेपंचे दहा, साडेआठ सेमी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन. समजलं? हो सर. हो सर. सर अशा पद्धतीने. ओके बाय.